म्हणून मी हा रस्ता निवडला, कारण हा पॅच इतका भारी आहे ना. मी 2 वर्षाआधी पावसाळ्यातून आलो होतो इथे. किती सुंदर नजारा दिसतोय, किती सुंदर. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. मंडळी, या कराडपर्यंत असाच सुंदर रस्ता, असाच सुंदर रस्ता, एक नंबर. आणि इथे पवनचक्क्या सुद्धा आहेत, खूप आहेत, खूप आहेत. आपल्या लेफ्ट साईडला पण 10-15 आहेत, समोर पण 4-5 आहेत. तर या पवनचक्क्यांचा जो इलेक्ट्रिक जनरेशन, हा फॅक्टरीसाठी वापरला जातो आहे की म्हणजे घरगुती वापरासाठी, कॉमन पीपलसाठी? तर नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला माहिती असेल तर. आय थिंक सो इंडस्ट्रीजसाठी वापर करतात, कारण रेव्हेन्यू तिथून जास्त जनरेट होतो. काय नजारा आहे यार, एक नंबर, एक नंबर. म्हणून मी हा रस्ता निवडला, कारण हा पॅच इतका भारी आहे ना. मी 2 वर्षाआधी पावसाळ्यातून आलो होतो इथे. कोणीही सहज प्रेमात पडेल. मंडळी, पवनचक्की बघा किती जवळ आहे. आयुष्यात पहिल्यांदा इतक्या जवळ पवनचक्की बघतोय. मागच्या वेळी पण आलेलो, पण पावसात इतकं धुरकट धुरकट दिसत होतं. आणि आपण अयोध्या राईड केली तेव्हा MP मध्ये अशा पवनचक्क्या बघितल्या होत्या. आणि अजून पण किती हिरवी झाडं आहेत. भारी, पण फिरत नाहीत. तर मंडळी, या रस्त्याने ना तुम्हाला 2 फाटे लागतात आणि दोन्हीकडे बोर्ड लावलेले आहेत. तर आपण आता चाललो आहे उंडाळे 24 किलोमीटर, कराड 42, सातारा 93, पुणे 201 आणि मुंबई 354. आणि मागच्या साईडला ते 32 शिराळा वगैरे ते मागच्या साईडला आहे. तर आता आपण टुवर्ड्स कराड चाललो आहे. 42 किलोमीटर अजून बाकी आहेत. तर आता 9 वाजत आलेत आणि आपण 2 तास राईड केले आहे. आणि पहिल्या 2 तासामध्ये 60 किलोमीटर चालवलं आहे. पेट्रोल भरायच्या आधी 3 किलोमीटर. तर त्याच्यामध्ये आपण ड्रोन शॉट घेतले, त्यानंतर एक असं मस्त वळणावर बाईकचा पण आपल्या रुस्तमचा शॉट घेतला मस्त.
आणि तो टर्न एकदम सुंदर आहे, एकदम सुंदर. मागच्या वेळी आलो होतो तर तिथेच थांबलेलो, तर आपल्याकडे काय ड्रोन नव्हता आणि आता ड्रोन शॉट घेतला, थोडक्यात छोटाच घेतला शॉट. कारण रस्ता ना खूप सुंदर आहे, याचं कराल तेवढं कौतुक कमी आहे. आणि आपण आता आलो आहे चिंचोली. आमच्या मालाडमध्ये पण एक आहे चिंचोली, चिंचोली बंदर आणि चिंचोली फाटक. तर हे चिंचोली गाव आहे आणि हिरवळ बघून खूप डोळ्याला शांत वाटत आहे. आणि सगळीजण अशी बाईकवर ऊस नेत आहेत. या थोडं जरी जजमेंट चुकला आणि आपल्याला धक्का लागला ना, एक तर ते तरी मस्त पडतील, नंतर एक आपण तरी मस्त पडू. मंडळी अर्ध्या तासामध्ये आपण 30 किलोमीटर मस्त खेचलंय. आधीच्या 2 तासांमध्ये आपण फक्त 60 किलोमीटर चालवलं होतं आणि आता अर्ध्या तासामध्ये 30 किलोमीटर आपण चालवलंय. तर समजू शकता रस्ता किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. तर सातारा 56, कराड 7, मुंबई 310 आणि कोल्हापूर आपल्याला उजव्या बाजूला आहे 65 किलोमीटर. तर हा आहे मलकापूर कराडचा जो पुण्याला कनेक्ट होतो तो फाटा आहे. आणि अवघ्या 2.5 तासांमध्ये आपण आपल्या घरापासून राईड करून आलो आहे आणि 93 किलोमीटर झालेत. तर आता बघूया काही अंतरावर नाश्ता करायला थांबूया, खूप भूक लागली आहे. तर मंडळी कराडमध्ये सुद्धा जो ब्रिज आहेत तिकडे एक एक लेन वाढवत आहेत आणि ओव्हरहेड ब्रिज होतो आहे की काय होत आहे. फक्त चिपळूणमध्ये जी दुर्घटना झाली होती त्याची पुनरावृत्ती कुठेच होऊ नये. आणि बघू शकता मधल्या सपोर्टला किती आउटसाइड बाहेर आले, एवढा सपोर्ट करेल काय माहीत. इंजिनियरने डोकं तर लावलं असेल पण एक्स्ट्रा जे बाहेर आलंय ना ते मला डाऊटफुल वाटतंय. पिलरने फक्त मध्ये सपोर्ट दिलाय. तर कराडमध्ये मस्त असं हा कोणता रस्ता आहे, कागल सातारा महामार्ग योजना, कागल सातारा. तर हा संपूर्ण एक्सप्रेस हायवे बनतो आहे, त्यासाठीचं हे सगळं काम जोरात चालू आहे. आणि कराडमध्ये आपल्याला ट्रॅफिक मिळालं आहे. सकाळी 9:30 ट्रॅफिक, सगळी लोक कामाला चाललेत आणि आम्ही घरी चाललो आहे. आम्ही उद्यापासून कामाला जाणार. मला या ब्रिजमध्ये ना थोडंसं असं टेन्शनसारखं वाटतं आहे. पण हा साईडचा जो एक्स्ट्रा पट्टा आहे ना दिसत असेल तर जर त्याच्यावर गाडीचा लोड आला तर पडणार नाही का गाडी एक साईडला, काय माहीत. मंडळी कराड ते सातारा जबरदस्त असं फ्लायओव्हरचं एक्सप्रेस हायवेचं काम चालू आहे. कारण आता 110 किलोमीटर झाले आणि त्याच्यापैकी आता 18 किलोमीटर तरी असंच काम चालूच रस्ता भेटलेला आहे. तर समजू शकता जर तुम्ही या बाजूला येणार असाल तर आपल्या व्हिडिओमार्फत तुम्हाला समजण्यास मदत होईल. आणि हा लागलेला आहे छोटासा टोल नाका, दिसायला तर सुंदर दिसतोय. तासवडे पत्कर नाका तासवडे. तिथे पोलिसांची चेकिंग चालू आहे, जबरदस्त अशी पोलिसांची चेकिंग सुरू आहे इकडे. म्हणजे सकाळी 7:15 निघालो होतो आणि आता 10:15 आणि जबरदस्त अशी भूक लागली. तर आता आम्ही थांबलोय साताऱ्यामध्ये. इथे जवळच एक हॉटेल बघितलं, इथे आता 2-3 हॉटेल बघितले, परंतु सकाळी कसं त्यांचं आवरावर चालू होती, कोण झाडू काढत आहे कोण शटर उघडत आहे. तर भूक लागलेली तर म्हटलं थांबूया. आणि आता मिसळपाव ऑर्डर केला आहे, आपला फेवरेट. तर इकडचं मिसळपावचं जास्त क्वांटिटी सगळं काय काय असतं तर बघूया काय काय.
आणि एवढ्या उन्हात दुपारी तर जेवण नाही जाणार, म्हटलं आत्ताच खाऊन घेऊया आणि दुपारी जेवल्यावर झोप येईल. चला बघूया पुढची राईड कशी काय कंटिन्यू होते. म्हणजे 11:15 10:10 थांबलो होतो, 1 तास आपला फक्त ब्रेकफास्टला झाला मिसळपावसाठी, कारण पहिली 20 मिनटं तर त्यांचं रेडीच नव्हतं. नंतर भाऊने पाव आणले, पाव पण नव्हते. आता काय म्हणायचं, थांबलोय तर आता परत सगळं घाला, परत दुसऱ्या हॉटेलला जा. तर म्हटलं चला इथेच थांबूया, एकच मोठा ब्रेक घेऊया 1 तासाचा. आता डायरेक्ट पुणा क्रॉस करूनच थांबू. पुण्यामध्ये एक कुंडमळा करून जागा आहे, प्लेस आहे आणि मंदिर आहे, ते धरणाच्या मध्ये आहे ते मंदिर. आणि ते याच पिरियडला दिसतं, आता जून नंतर ते 5-6 महिने मंदिर पाण्यामध्ये असतं. तर बघूया, शक्य झालं तर ते मंदिर आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहता येईल. इथे सुंदर घाट रस्ता आहे डोंगराच्या मधून आणि आज साताऱ्यामध्ये आहे आणि सातारा मेन सिटी आता 5 किलोमीटरवर आहे आणि रस्ता पण डांबराचा एक लेवल आहे, एक लेवल. तर आता जसं ऊन वाढतंय ना तसं आतमध्ये गरमाहट वाढत चालले. हळूहळू हेल्मेटमधून पण घामाच्या धारा सुटायला लागतील. एकशे 104 पर्यंत गेली होती, फक्त उतार होता त्याच्यामुळे थोडीशी स्पीड भेटली. चढण्याला म्हणजे नॉर्मल लेवलला स्पीड 96 किंवा 97 लॉक होते आणि जेव्हा उतार असतो तेव्हा 104 पर्यंत जाते. जेव्हा नवीन नवीन होती ना तेव्हा नॉर्मल रस्त्याला पण 104 मी चालवली आहे कर्नाटकला. त्यानंतर चिपळूणला 106 आपण टच केली होती, हिचा हायएस्ट स्पीड 106 आहे. त्यानंतर 104 आणि आता 103 आसपास गेली, 103-104. सॅटिस्फाईड आहे मी. आणि आता हा जो ब्रिज उतरताना एका नजरेत संपूर्ण सातारा शहर दिसतं आणि हे संपूर्ण असं सातारा शहर आहे. किती सुंदर नजारा दिसतो, किती सुंदर. आता आपण थोडं साताराच्या पुढे आहोत, एक नंबर रस्ता आहे. फक्त ते कागल ते सातारा नवीन एक्सप्रेस हायवेचं काम सुरू आहे तर त्याच्यामुळे 20-25 किलोमीटरचा रस्ता थोडासा ट्रॅफिकवाला मिळतो, पण त्याच्यानंतर नॉनस्टॉप. बघा ना, मी 98-99 क्रूज करतो आहे कंटिन्यू. तर एवरेज किती मिळेल त्याचं माहिती नाही, पण राईड करायला जी मजा येते ना, मला मशीनची पॉवर कमी पडते, 125 cc आहे, नाही तर मजा आली असते. तर आत्ताच आपण पेट्रोल फुल केलं साताराच्या पुढे आणि टोटल 190 किलोमीटर पहिल्या टँकमध्ये गेलं 4.5 लिटरमध्ये. तर ॲव्हरेज काढू शकता, कमीच आला आहे. ॲक्च्युली आपण मस्त रेव करत आलो जसा रस्ता खाली मिळाला तसा, 96-97-98 आणि टॉपेस्ट 103. तर मजा आली. तर आता पुन्हा 200 किलोमीटर नंतर मला असं वाटतं आपला शेडूंग वगैरे साईडला आपण पोचू, म्हणजे लोणावळ्याच्या नंतर खोपोली खालापूर रोडला आपल्याला पेट्रोल भरावं लागेल आता डायरेक्ट. आणि ही रेंज आहे ना, मला माहिती आहे की कुठून कुठे गेल्यावर आपल्याला पेट्रोल भरायचं आहे. आणि इथे मस्त असे कलरफुल हॉटेल आहेत, सद्गुरू शुद्ध शाकाहारी, ऑस्करवाडी मिसळ. इथे आम्ही एकदा ऑस्करवाडी मिसळमध्ये खाल्लं होतं, ठीक होती. आम्ही जेव्हा साताऱ्याच्या वासोटा किल्ल्याला ट्रेकला गेलो तर इथे ऑस्करवाडी मिसळ खाल्ली होती.
तर आता ऊन जास्त आहे त्यामुळे जास्त ब्लॉगिंग नाही करत आहे मी. थोडीशी एनर्जी त्या कुंडमळ्याच्या त्या स्पेशल पॉईंटसाठी मी राखून ठेवतो आहे. कारण व्हिडिओ ऑलरेडी मोठा झाला आहे त्याच्यामुळे हा तर रस्ता सुसाटच आहे पुणे वगैरे क्रॉस करत आहे. तर पुण्यातली ट्रॅफिक भेटेल आपल्याला 70-80 किलोमीटर नंतर. तोपर्यंत हा रस्ता सुसाटत असेल. आणि पुण्यात काय काय कन्स्ट्रक्शन काम चालू आहे तेसुद्धा आपण पाहूया. तर आजच्या राईडचा पहिला बोगदा, टोटल 2 बोगदे लागतील आपल्याला. हा आहे खंबाटकी बोगदा, खंबाटकी पुणे साताऱ्याच्या मधला. तर कसा आहे बोगदा, आपण तर आलो याच्या आधी. असं गणपतीला डेकोरेशन करतात बघा, आपण बोगद्यातून जातो तर तसं वाटतं. आजूबाजूला मस्त व्हाईट पेंट केला आहे आणि वर मस्त स्पॉटलाईट लावल्यात. गणपतीचं चलचित्र बघण्यासाठी आपण गुहेतून कसं जातो तर तसा टाईपचं थोडंसं व्हाईब्स आल्या मला. आय थिंक काम चालू आहे. खंबाटकी बोगद्यातून आपण आलेलो आहोत बाहेर. तर मंडळी आता खेड शिवापूर टोलनाक्याला पोहोचलेत आणि आता वाजले 1:15 झाला. तर मंडळी आता 1:15 व्हायला आलाय आणि कंटिन्यू आपण जेव्हा नाश्ता केला तर 135 किलोमीटर कंटिन्यू आलं. आणि याच्यानंतर आता बघू डायरेक्ट पुण्यामध्ये तो कुंडमळा पॉईंटला थांबूया. आणि रस्ता तर एकदम सुसाट आहे तर गाडी चालवायला खूप मजा आली. आणि वर हे जबरदस्त ऊन आहे आणि आता जरा वॉशरूम ब्रेक घेतला तर आता वॉशरूम ब्रेक नंतर आता सलग प्रवास. तर मस्त असा 10 मिनिटाचा रिफ्रेशमेंट ब्रेक घेतला, थोडंसं सुसूला जाऊन आलो. आणि आता आपण आहोत खेड शिवापूर टोलनाक्याला. आणि मागच्या वेळी आलो होतो इथे चहा वगैरे प्यायलो होतो. चहा प्यायची आहे काय चाय? तर आता आपण जिथे चाललोय कुंडमळा पाहायला ते 1 तासावर आहे, 50 किलोमीटर आहे इथून. तर आता 1 वाजत आलंय, 5 मिनिट आहेत 1:00, 2 वाजेपर्यंत पोहोचू तिकडे. माझी बऱ्याच दिवसापासून इच्छा होती ते एक्सप्लोअर करायची. तर आता या रूटने आपण आलो आहे तर एकदा पाहूनच जाऊया. आणि जेव्हा तुम्हाला कंटाळा येतो ना तेव्हा छोटे छोटे ब्रेक घेत जा, म्हणजे 2 मिनटं असं सावलीत उभं राहायचं, थोडंसं गाडी बंद करून डोकं शांत करायचं, पाणी प्यायचं, पुन्हा सुरुवात करायची. कधी तोंडात चॉकलेट ठेवायचं, म्हणजे असे छोटे छोटे ब्रेक घेत जा. प्रत्येक वेळेस चहासाठी थांबलंच पाहिजे असं नाही, कारण त्या चहासाठी थांबणार त्याच्यात परत 15-20 मिनटं फुकट जातात आणि टाइमपास खूप होतो. त्यामुळे मी जास्त मोठे ब्रेक, एकदाच मोठा ब्रेक घेतो 1/4 तासाचा, त्याच्यानंतर मस्त असं स्ट्रेच करायचं. त्याच्यामुळे कसं जे तुमचं अंतर कव्हरअप करण्याचा जो टाइम पिरियड असतो ना तो असा मॅनेज होऊन जातो. जास्त पण उशीर नाही होत कधी, बरोबर वेळेत जाता. आणि छोटे छोटे जास्त ब्रेक पण घेतले ना 15-20 मिनटाचे तर कधी कधी उशीर होतो. तर आजच्या राईडचा 2रा बोगदा आलेला आहे, न्यू कात्रज टनेल बोगदा. पुण्यामधला आहे हा न्यू कात्रज टनेल बोगदा. एकदम काळो काय, काच वर करून चालवायला लागतंय. बोगद्यामध्ये मस्त थंड वाटतंय. आता बाहेर गेल्यावर ले गरमी. आणि आता हे खतरनाक असे रंबलर डगडग 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 असं करायला कोणाकोणाला आवडतं लहान मुलांसारखं मजा येते.
तर मंडळी पुण्याच्या नवले ब्रिजच्या इथे आहोत आणि इथून खडकवासल्याला जातो रस्ता आणि अजून 150 किलोमीटरवर आहे मुंबई नवले ब्रिज. तर जेव्हा आम्ही राजगडला गेलो होतो तेव्हा या नवले ब्रिजपासूनच उतरून गेलो होतो आणि पुढे नसरापूर लागतं म्हणजे मागच्या साईडला आहे ते. तिथून तुम्ही आतमध्ये 25 किलोमीटर जाऊन राजगड तोरणा ट्रेक करू शकता जर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर. आता बघूया पुण्यातली ट्रॅफिक आपल्याला किती त्रास देणार आहे ते. पुणेकर आम्ही आलो, मी आलो आहे, कोण आपले व्हिडिओ बघत असतील पुण्यातून तर नक्की कमेंट करा. ट्रॅफिक वाटते आणि इतकं गरम होतं ना ट्रॅफिकमध्ये स्लो चालणार. तर आपण चाललो आहोत कुंडमळाच्या इथे. तर मेन हायवेपासून आता आपण राईड घेतला आहे आणि हे लोकेशन तुम्हाला मॅपवर सहज मिळून जाईल. मी तर मेंढ्या पाहू शकता किती मस्त मस्त तावतात. आणि हा आहे ना संपूर्ण नेव्हीचा एरिया आहे आणि हा संपूर्ण नेव्ही एरिया आहे. डिफेन्स फोर्स इथे जास्त आहे पुण्यामध्ये. तर मला वाटत ना आपल्याला ड्रोन शॉट वगैरे काय घेता येईल इथे. तर आता बघूया कुंडमळ्याला पोहोचूया. बेगडेवाडी, हे बेगडेवाडीचं स्टेशन आहे रेल्वे आणि मला मॅप टाकूनच जावं लागणार आहे कारण आपल्याला प्रॉपर माहिती नाही. त्याच्यानंतर इथे पण कुठल्या तरी रेल्वे पटरी आहे माल डब्याची. रस्ता एकदम डेंजर वाटतंय, हे आग लागलेली गाडी वगैरे वाटते इथे काय माहित, जळलेली गाडी. हा जळले पिक्चर विक्चर मध्ये यूज करत असतील काय माहित, पण गाडी पूर्ण जळली आहे. तर आयुष्यातलं पहिल्यांदा पाण्यातलं मंदिर बघायला जातोय आणि पावसाळ्यात इथे खूप सुंदर नजारा असतो. हे संपूर्ण भरलेलं असतं. मी फोटोज पाहिले होते याचे इंस्टाग्राम आणि फेसबुकला वगैरे. अजूनही थोडं थोडं पाणी आहे तिथे. गाडी जाते क्या बात आहे. कुंडमळा त्या स्पॉटच्या मंदिराच्या बेस पॉईंटपर्यंत गाडी जाते आणि पूल अगदी जुना आहे त्यामुळे सावकाश या. बापरे पहिल्यांदा अशी राईड करतोय. म्हणजे पाहू शकता काय सुंदर नजारा आहे. कुंड देवी माता, चला दर्शन घेऊया. नमस्कार म्हणजे आता पोहोचलोय पुण्यातल्या देहू रोडच्या पुढे असलेल्या कुंड देवीच्या मंदिराच्या इथे आणि हे मंदिर प्रसिद्ध आहे या संपूर्ण नजाऱ्यासाठी. आणि हे मंदिर पावसाळ्यामध्ये ना पाण्याच्या आतमध्ये असतं आणि पाऊस जेव्हा जातो जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा 3 ते 4 महिने फक्त याचं दर्शन होतं. तर माझ्या समोर आहे ते मंदिर तुम्हाला दाखवतो. तर मंडळी हे आहे कुंडदेवीचं मंदिर, दर्शन करून घ्या. आणि त्याच्याच बाजूला आहे असा सुंदर असा नजारा. Yeah.
तर मंडळी कसा वाटला कुंडमळ्याचा ड्रोन शॉट? एक नंबर भारी आला. मी थोडा घाबरतच उडवला, कारण तिकडे ना पाणी होतं, तर त्याच्या आणि हवा इतकी होती ना, तर भीती ही होती की हवेने इकडे तिकडे गेला तर प्रॉब्लेम. पण देवाच्या कृपेने पटकन 2 मिनिटात कार्यक्रम आटपला मी, आणि सुपर आला. तर नक्की कमेंट करून सांगा आणि या प्लेसला पावसाळ्यात नक्की व्हिजिट करा, मी तर येणार आहे. तर आता आपण हा सगळं अंतर पार करूया 50-60 किलोमीटरचं. आता इथून लोणावळा आहे 65 किलोमीटर. तर आता वाजले 3, डायरेक्ट आपण 4 वाजता भेटूया. हे अंतर पार करूया डायरेक्ट लोणावळ्या घाटात. 1 hour later. तर मंडळी आपण पोहोचलोय कारला. श्री एकविरा देवी आईचं मंदिर आपल्या उजव्या बाजूला आहे. तर हा बघा मेन गेट, श्री क्षेत्र, श्री एकविरा देवस्थान. तर आहे आयलो, नक्की येईन, एक मस्त अशी स्पेशल राईड करू. 1 night स्टेचं करायचं, तर प्रॉपर तुम्हाला एक्सप्लोअर करता येईल. आणि फुल वाजत गाजत जेव्हा जाताना ते मला जरा अनुभव घ्यायचा त्याचा. तर चला एकविरा आईचं लांबून दर्शन घेऊन आपण निघालोय टुवर्ड्स लोणावळा. लोणावळा लोणावळा लोणावळा, कोणाचं असं कधी फंबल झालं का लोणावळा लोणावळा? माझं 1-2 वेळा झालं होतं लोणावळा 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 बोलता बोलता लोणावळा झालं होतं. होतं ते कधी कधी आपण लोणावळा. तर लोणावळा सिटीमध्ये आता आपण क्लिअर करतोय, पासआउट करतोय. मागच्या वेळेस आपण इथून चिकी वगैरे घेतली होती. जाणार तर आता काय घरी जास्त कोण खात नाही, ते तसंच पडून राहतं महिनाभर. चला आणि आपला व्हिडिओ म्हणजे आपण लोणावळ्या घाटामध्ये तो एक पॉईंट आहे ना मस्त, तिथे एंड करूया. त्याच्यानंतरचा मुंबईतल्या गर्दीचा प्रवास काय दाखवायचा? सर्वसामान्य कॉमन मॅन आपल्या घरी जाणार आहे आणि आपण इथं एंड करू आपल्या कोकणाची ही सिरीज. तर मंडळी आता लोणावळ्यामध्ये पोचलोय आणि लोणावळ्यामध्ये मागे पाहू शकता हा आहे लोणावळ्याचा सनसेट पॉईंट. तर इथे मस्त असा 3 तासांनी सनसेट होईल. आणि हा आजचा व्हिडिओ जो होता, जो आपण साखरप्यापासून निघालो मलकापूर, कराड, सातारा, पुणे करत आता लोणावळ्यामध्ये पोचलोय, तर हा व्हिडिओ आपण इथेच एंड करतोय. याच्यानंतर 2 तासामध्ये आपण आपल्या घरी पोचणार आहोत. तर हा एकंदरीत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. तर अशीच नवीन दुसरी सिरीज घेऊन तुमच्या भेटीला पुन्हा एकदा येऊ. तर या सिरीजला जसं प्रेम दिलंय तसं येणाऱ्या पुढच्या काही व्हिडिओंना सुद्धा असंच प्रेम देत राहा.